नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता नजर टाकणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या सुपरफास्ट बातम्यांवर. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतल्या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर जाऊन निंबाळकरांनी भेट घेतल्याचं कळत आहे. पुण्यामध्ये युतीची प्रचारसभा झाली आणि या सभेत पुणेकरांनी पुणेरी हिसका दाखवून दिलाय. भाषण रटाळ होत आहेत हे जाणवल्यावर काही लोक चक्क उठून निघून गेले आहेत. पुण्यातील युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली. पुण्यात काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीये, खूप मोठ्या साहेबांनी काकांनी प्रयत्न केले पण काँग्रेसचं तळ्यात मळ सुरू आहे असंच बापट म्हणत आहे. पालघरमध्ये अखेर युतीनं साताऱ्याचा पॅटर्न हा राबवल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे राजेंद्र गावित पालघरमध्ये सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं. राजेंद्र गावितांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. तशी निवास वनगांचं तिकीट कापून उद्धव ठाकरे इतर मुलांचं पालन पोषण कशा पद्धतीनं करतायत हे आता समोर आलंय अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. मला आणि मुलगी प्रणितीला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट सुशील कुमार शिंदे यांनी केलाय. प्रणितीला आधी ऑफर दिली होती आणि आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मलाही आग्रह करण्यात आला असं शिंदे यांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी औरंगाबादमध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं. निवडणुकांच्या तोंडावर त्यांची ही बैठक राजकीय दृष्ट्या महत्वाची आहे. महाआघाडीचा उमेदवार नवनीत राणा कौर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी राजपेठ चौकात जाहीर सभा घेतली आणि हा अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, रिपाईचे राजेंद्र गवई आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सभेनंतर युवा स्वाभिमानीच्या उमेदवार नवनीत राणा कौर यांनी थेट बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत त्या उमेदवार आहेत आणि यावेळी नवनीत राणा कौर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील ते चर्चा करून दूर केले जातील अशी ग्वाही काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली आहे. काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी पक्षाचे काही जण हे आव्हाड गटामध्ये असल्याचं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे. बीड मतदारसंघात मुंडे बहीण भावात चांगली चुंपल्याचं चित्र आहे. तुम्ही कोणाचेच होऊ शकत नाही, चुलता तर लांबचा आहे असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावलाय. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली. गरिबी भत्ता म्हणजे निवडणुकीतील जुमलेबाजी आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर करत आहेत. शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे काँग्रेसनं चंद्रपूरचा उमेदवार बदलला असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रपूरची जागा द्या अशी मागणी राहुल गांधींकडे केल्यानंतर बांगड्यांचा पत्ता कट झाल्याचं धानोरकर म्हणत आहे. राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचं चारित्र्य आणि संस्कार काढत त्यांच्यावर टीका केली. ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील आणि पद्मसिंग पाटलांवर केलेल्या टीकेला राणा पाटलांनी उत्तर दिलंय तर राणा पाटील यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. परभणी मतदारसंघामध्ये सेनेच्या वतीनं संजय जाधव विद्यमान खासदारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन झालं. तर सोलापूरनंतर अकोल्यातील लोकसभेसाठी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार हिदायत पटेल यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केलाय. अर्ज भरण्याकरता हिदायत पटेल यांनी रॅली न करता फक्त 5 ते 6 कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूरनंतर अकोला लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणाहून सुद्धा अर्ज दाखल केलेला आहे. नामनिर्देशन अर्ज भरण्याकरता प्रकाश आंबेडकर यांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केलंय. भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींकरता राखीव आहे. ही जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभेकरता पीपल्स रिपब्लिकन पार्टीकरता सोडावी अशी मागणी केली जाते. राज्यात लोकसभा निवडणुकीनिमित्तानं आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 11 मार्चपासून आचारसंहितेला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र आचारसंहिता भंगाचे तब्बल 4428 गुन्हे दाखल झाले तर परवाना नसलेली 328 शस्त्र, 81 काडतुसं आणि 8302 जिलेटिन सारखे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. मुंबईतल्या ईशान्य जागेसंदर्भात सेना भाजपमध्ये एकमत नाही आणि त्यामुळे केंद्राला आता मध्यस्थी करावी लागणार आहे अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील देत आहेत. खासदार किरीट सोमय्यासमोरच्या अडचणी या वाढताना पाहायला मिळतात कारण काल वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सोमय्यांची तक्रार केली आहे. किरीट सोमय्यांना तिकीट देऊ नका अशी मागणी शिवसैनिकांकडून जोर धरती आहे. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी काल सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय. विघ्नहर्ता सगळं काही व्यवस्थित करतो, मुंबई काँग्रेसमध्ये यापुढे मतभेद दिसणार नाहीत, मुंबईच्या समस्यांकडे विशेष लक्ष दिलं जाईल असं आश्वस्त यावेळी देवरांनी केलंय.
ठाण्यात युतीकडून राजन विचारेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका भाजपा नगरसेवकांनी घेतली आहे। भाजपाच्या नाराज नगरसेवकांना शांत करण्याकरता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभेचे प्रभारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची एक गुप्त बैठक पार पडली आहे। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हलक्या फुलक्या शैलीत मतदारांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केलाय। बारामतीमध्ये थेट पवार घराण्यातील नात्यांमध्ये सामना रंगणार आहे। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली पण स्वतःच बोलून झाल्यावर मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देणं मात्र टाळले। जळगाव लोकसभा मतदारसंघाचं तिकीट कापल्यानं आपल्यावर अन्याय झाल्याचं वक्तव्य खासदार एटी पाटील यांनी केलंय तर त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा सडकून टीका केली आहे। जे जे पक्ष भाजपला जातीयवादी पक्ष म्हणून उल्लेख करत आहेत ते सगळे पक्ष पूर्वी आमच्यासोबत भागीदार असून अगदी शरद पवार सुद्धा होते असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय। नांदेडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते। ठाण्यातल्या वाघबीळ गावातल्या ग्रामस्थांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय। 5 वर्षात खासदार राजन विचारे एकदाही गावात फिरकले नाही आणि याचाच निषेध म्हणून गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। औरंगाबाद पडेगाव इथं स्थित राबिया बसरिया लील बनात या मदरशांच्या शाळेमध्ये 72 मुलींना जेवणातून विषबाधा झालेली आहे। एका धार्मिक कार्यक्रमात या मुली गेलेल्या होत्या। सगळ्या मुली तिथून जेवण करून आल्यानंतर मात्र विषबाधा झाल्याचं कळतंय। त्यातील एकीची प्रकृती गंभीर आहे। सध्या रुग्णांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राप्तिकर विभागानं आखलेल्या एका महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून होणार आहे। कर चुकवेगिरी करणाऱ्यांसाठी बँकांमध्ये माफक व्यवहार करण्याची चलाखी असंख्य नागरिकांकडून केली जाते आणि यावर उपाय म्हणून फेसबुक इन्स्टा यासारख्या सोशल मीडियाचा आधार कर अधिकारी घेणार आहे। उन्हाळ्यात दूषित बर्फ आणि विहिरींच्या पाण्यामुळे ई कोलायचा धोका हा वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे पालिकेच्या आरोग्य खात्यानं मुंबईतील बर्फ विक्रेते फ्रूट ज्यूस सेंटर उसाच्या रसाचे स्टॉल इत्यादी खाद्यपदार्थ पेय पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारणं आता सुरू केलेला आहे। बातमी देवणारची आहे। देवणारमधल्या कचराभूमीत टप्प्याटप्प्यानं शास्त्रशुद्ध पद्धतीनं बंद करण्याची हमी दिल्यानंतर ती कधी बंद करणार यासंदर्भात मौन बाळगणाऱ्या मुंबई महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी धारेवर धरलं। मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वेगवेगळी आकडेवारी सादर करत न्यायालयानं मात्र या सगळ्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली। वाहन सुरक्षतेच्या दृष्टीनं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयानं वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानुसार येत्या 1 एप्रिलपासून नवीन उत्पादित होणाऱ्या सगळ्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात येणार आहे। बेस्टमध्ये नादुरुस्त ट्रॅमॅक्स मशीनमध्ये दुरुस्ती करून ती नव्यानं वापरात आणली जात आहे। त्याप्रकारे वडाळ आगारासह अन्य 5 आगारांमध्ये ही मशीन पुन्हा कार्यरत झाली आहे। शहर भागातील अनेक सरकारी कार्यालयांनी बेस्टची सुमारे 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची बिलं थकवलेली आहेत आणि ही थकबाकी तातडीनं वसूल करण्याची मागणी बेस्ट समिती बैठकीत करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर धावपट्टीची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे होईल। धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम 30 मार्चपर्यंत चालणार होतं मात्र त्यापूर्वीच ते काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलं असून शनिवारी 30 मार्चपासून धावपट्टीचा पूर्ण वापर केला जाईल असं विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। शहरांमधल्या सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे वाहनं उभी केल्याचं आढळल्यास प्रत्येक तासाला 50 रुपये याप्रमाणे वाहन मालकाकडून दंड वसूल केला जाणार आहे। रस्ते वाहतूक सुरळीत राहावी याकरता बेकायदा वाहनं उभी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्याकरता पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांनी त्यानुसार कारवाई करायची आहे अशा सूचना गृहविभागानं दिल्या आहेत। बातमी वसईची आहे। वसईची ओळख असलेल्या वसई किल्ल्यात पुरातत्व खात्याच्या वतीनं पर्यटकांकरता आता विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यामुळे पर्यटकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे। यामुळे पर्यटन वाढीस सुद्धा चालना मिळेल। नवी मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून मुक्याच्या ठिकाणी पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसून आले आहेत आणि त्यामुळे नवी मुंबई शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे। घोडबंदर रस्त्यावर विरुद्ध दिशेनं गाडी चालवून स्वतःबरोबर इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चालकाविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे। विजय गार्डन सिग्नल ते सुरज वॉटर पार्क दरम्यान या 4 वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आलंय। बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर अद्याप छत बसवण्यात न आल्यानं भर उन्हात प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागतात। पावसात या समस्येत अधिकच वाढ होणार असल्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत। राज्यात पुण्यासह नाशिक नागपूरला स्वाईन फ्लूच्या विषाणूचा संसर्ग झालाय आणि यावर्षी जानेवारी ते 24 मार्च दरम्यान राज्यात 947 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून 71 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झालाय।
जम्मूनाका परिसरातील गणेशनगर भागात 15 ते 20 झोपडपट्ट्यांना आग लागलेली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारा गंगापूर धरण मे महिन्यातच कोरडं पडण्याच्या मार्गावर आहे। आगामी काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। जम्मू काश्मीर टूरिझम आणि महाराष्ट्र टूर ऑर्गनायझेशन असोसिएशन यांच्या वतीने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर झालेल्या परिणामांविषयी माहिती देण्यात आली आहे। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमुळे देशाच्या इतर भागातील नागरिकांमध्ये नकारात्मक चित्र निर्माण झाले आहे। उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। कॅम्प क्रमांक 3 मध्ये ही घटना घडली आहे। दुचाकीजवळ कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुचाकी चोरून धूम टोकली। सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केली आहे। बातमी ठाण्याची। ठाण्याच्या आनंद नगर इथल्या टोलनाक्यावर एका ट्रकला भीषण आग लागलेली होती। या आगीमुळे ट्रक जाऊन पूर्णपणे खाक झाले। सुदैवाने जीवितहानी नाही। सिडकोमधील कर्मचाऱ्यांनी दरवर्षी करण्यात येणाऱ्या संमेलनाकरता लाखो रुपये खर्च केले आहेत। एखाद्या 5 स्टार हॉटेलला सुद्धा लाजवेल असा खर्च जेवणावर करण्यात आला आणि त्यामुळे एवढा खर्च पोटात गेला की खिशात, याची चौकशी होण्याची मागणी जोर धरतीये। आरपीआयचे कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करून युतीच्या उमेदवाराला निवडून देत आहेत। तुम्ही मंत्री होता पण आम्हाला काहीच मिळत नाही असा आरोप आरपीआय कार्यकर्त्यांनी सेना भाजपवर करत नाराजी व्यक्त केली। दिवंगत माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचे चिरंजीव नावेद अंतुले शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला जाणार आहे। नावेद यांच्या प्रवेशामुळे सेनेला रायगड लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद मिळणार आहे। राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणाचे वीजदर 1 एप्रिल पासून वाढणार आहेत। घरगुती वीज ग्राहकांना 6% दरवाढीचा शॉक बसेल। कुर्ला स्थानकात एका स्टॉलवर गलिच्छपणे लिंबू सरबत बनवतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता सगळ्या स्थानकावरील स्टॉलवरील स्वच्छता आणि पदार्थाचा दर्जा तपासण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय आणि त्यानुसार मोहीम राबवायला सुरुवात झाली आहे। संपूर्ण देशभरात 20वी पशुगणना हाती घेण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं या जनगणनेची जबाबदारी देण्यात येते। राज्यात इंटरनेटमुळे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चाललंय। यामध्ये पुणे शहर अव्वल स्थानी असून पुण्यात 13,357 गुन्ह्याची नोंद आहे। पत्नी सन्मानाची News18 लोकमतचा मुक्ता सन्मान सोहळा पार पडलाय। वेगवेगळ्या क्षेत्रातील 11 महिलांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस, अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री किशोरी साणेवी उपस्थित होते। सन्मान स्वीकारण्यासाठी पुण्यात मार्च महिन्यात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे। कमाल तापमान 40 डिग्री अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। पुढील 2 दिवस तापमान वाढतच जाणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामकाजाकरता गोवंडी इथं सुसज्ज कार्यालय उभारण्यात आलं होतं, मात्र या कार्यालयाचं शासनानं भाडंच भरलं नसल्यानं या कार्यालयाला टाळ ठोकण्यात आलंय। परिणामी कर्मचारी कार्यालयाबाहेर काम करत आहेत। निवडणुकीपूर्वी भारत पाकिस्तानवर आणखीन एक सर्जिकल स्ट्राईक करू शकतो अशी भीती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे। भारत पाकिस्तानवर अजूनही युद्धाची छाया असल्याचं ते म्हणत आहे। महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांनी मोहन आजगावकर आणि दीपक पावसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। पहाटे 2:15 त्यांना पत्र देण्यात आलं आहे। येत्या गुड फ्रायडेचं निमित्त साधून चर्चजवळ निवडणूक प्रचार केल्यास तो आचारसंहितेचा भंग मानला जाईल असा निर्देश गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिला आहे। ख्रिस्ती धर्मियांच्या गुड फ्रायडे या पवित्र सणानंतर 3 दिवसांनी म्हणजे 23 एप्रिलला गोव्याच्या 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या 3 मतदारसंघात पोटनिवडणुकीचं मतदान होणार आहे। PNB बँकेचे तब्बल 13,000 कोटी रुपये घेऊन फरार झालेल्या नीरव मोदीच्या महागड्या वस्तूंवरील कारवाईला सुरुवात झाली आहे। त्यांच्याकडील महागड्या वस्तूंचा लिलाव करण्यात आलाय। त्याच्या 2 पेंडिंगचा सुद्धा लिलाव करण्यात आलाय। जेट एअरवेजमधून नरेश गोयल पायउतार होण्याच्या अटीवर सरकारी बँकांनी जेट एअरवेजला मदत करण्याचं आश्वासन दिलंय आणि यामुळे परदेशात पळून गेलेला करबुडव्या विजय मल्ल्या अस्वस्थ झालाय। आपल्या शौर्यानं लष्कराचं नाव उंचावणारा विंग कमांडर अभिनंदन उपचारानंतर आता पूर्ण बरा झालाय आणि या उपचारानंतर त्याला 4 आठवड्यांची सुट्टी मिळाली आहे। मात्र त्यानं चेन्नईला घरी न जाता काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतलाय। अभिनेता शाहरुख खान यानं कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली। IPL सामन्याच्या निमित्तानं शाहरुख कोलकात्याला गेला होता आणि त्या दरम्यान त्यानं ममता दीदींची भेट घेतली आहे। 14 फेब्रुवारीला काश्मीर खोऱ्यातील जाश्रीनगर बारामुल्ला महामार्गावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। त्या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामानं आता वेग धरलाय। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्या दिल्लीला जाणार असून दिल्लीत त्या काँग्रेस प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे।
पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून अभिनेता सनी देओलला उमेदवारी देण्याकरता भाजप इच्छुक आहे। निवडणूक लढवण्याकरता सनी मात्र इच्छुक नसल्याचं कळतंय आणि त्यामुळे त्याला उमेदवारी देण्याकरता राज्यातल्या नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी सुद्धा सोपवल्याची माहिती आहे। अभिनेत्री जया प्रदा यांनी भाजपमध्ये काल प्रवेश केला। त्याआधी त्या समाजवादी पक्षात होत्या। नवी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात त्यांनी अधिकृतपणे भाजप प्रवेश केला आहे। उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून त्या निवडणूक लढतील अशी एक माहिती मिळते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील 40 स्टार प्रचारकांची यादी भाजपने जारी केली आहे। या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अभिनेत्री हेमा मालिनी आणि मनोज तिवारी यांचाही समावेश आहे। भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। सिन्हांचा काँग्रेस प्रवेश आता नक्की झालाय। मोदींवर सातत्याने टीका करणाऱ्या सिन्हांना यंदा भाजपने तिकीट नाकारलं होतं। भाजपच्या दिल्ली इथल्या मुख्यालयात बैठकीकरता सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी दाखल झाले होते आणि यावेळी गडकरींनी सुषमा स्वराज यांच्याजवळ जाऊन आशीर्वाद घेतलेत। सुषमा यांनी सुद्धा नमस्कार करणाऱ्या गडकरींची पाठ खुपटली आहे। नवी दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडामध्ये एका थर्माकोल कारखान्याला भीषण आग लागली होती। सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही। नासाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रथमच दोन महिला अंतराळवीर स्पेस वॉकसाठी जाणार होत्या, पण हे स्पेस वॉकच नासानं रद्द केलंय। नासाकडे महिला अंतराळवीरांच्या मापाचे स्पेस सूटच उपलब्ध नसल्यानं हे स्पेस वॉक सध्या तरी पुढे ढकलण्यात आलंय। प्रसिद्ध रेडिओ कॅब सर्व्हिस ओलानं इंग्लंडमधल्या लिव्हरपूलमध्ये बजाज ऑटो रिक्षांची स्वस्तातील सेवा सुरू केली आहे। प्रवाशांना शहराच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वस्तात प्रवास करता यावा या हेतूनं ही सेवा सुरू करण्यात आली आहे। बजाज ऑटो रिक्षाच्या प्रतिस्पर्धी कंपनी उबर रेडिओ कॅबला ताब्यात घेण्याचा हेतू आहे। मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती आणि त्यानंतर सिंगापूर एअरफोर्सची 2 F-16 विमानं तात्काळ मदतीकरता पाठवण्यात आली। ही विमानं चांदी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आली आहे। इराणच्या उत्तरेला चांगलाच पूर आलाय। यामध्ये आतापर्यंत 20 अधिक जणांचा मृत्यू झालाय। गोलेस्तान आणि मझान दरान या प्रांतांना पुरानं झोडपून काढलंय। आतापर्यंत 56,000 जणांचा या पुराचा फटका बसलेला आहे। दिल्लीत खेळला गेलेल्या चेन्नई विरुद्ध दिल्लीच्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नईनं दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवलाय। चेन्नईनं सलग दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलंय। या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।